चार मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जळगाव यांच्या संचालक आणि तसेच तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रभरामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले होते, ठेवीदारांनी दाखल केलेले, ते सर्व गुन्हे नामदार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव सत्र न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीमध्ये या सर्व 15 आरोपींच्या विरुद्ध एकूण 81 खटले न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. या 81 खटल्यांपैकी 75 खटल्यांमध्ये आरोपींनी, त्यामध्ये प्रमोद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडिया, मोतीलाल जिरी, सूरज जैन, दादा पाटील, भागवत माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, डॉक्टर हितेंद्र महाजन, इंद्रकुमार ललवाणी, शेख रमजान, यशवंत जिरी, सुखलाल माळी यांनी त्यांना या खटल्यांच्या कामी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. आज या सर्व अर्जांचे कामी कामकाज झाले आणि त्यामध्ये आम्ही सरकार पक्षाचा आज रोजी खुलासा दाखल करून त्यांच्या जामीन अर्जावर आम्ही विरोध दर्शविलेला आहे. या संचालकांच्या विरुद्ध साधारण 2015 रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या संस्थेचे ठेवीदार यांना त्यांच्या ठेवीची मुदती संपूनसुद्धा संस्था हे पैसे परत देत नव्हती म्हणून महाराष्ट्रातील अनेक पोलीस स्टेशनला यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले होते. त्यामध्ये संबंधित जे काही ठेवीदार होते त्यांच्या मुदत संपल्यानंतरची जी काही रक्कम होती ती त्यांना घेणे होती आणि ह्या पतसंस्थेला ती देणे होती. तर हा 2015 हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फेब्रुवारी 2015 या सर्व संचालकांना अटक झालेली होती आणि तेव्हापासून या महाराष्ट्रभरच्या केसेसमध्ये गुन्ह्यांमध्ये यांना अटक झाली आणि साधारण 2015 हे सर्व आरोपी यांना नामदार उच्च न्यायालयाने तसेच नामदार सुप्रीम कोर्टाने सुद्धा जामीन दिलेला नसल्यामुळे ते सद्यस्थितीमध्ये जळगाव येथे न्यायालयीन कोठडीत आहे. ठेवीदारांनी त्यांची ठेवची रक्कम संस्थेमध्ये ठेवलेली होती काही मुदतीसाठी, परंतु त्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची मुदत संपूनसुद्धा संस्थेने पैसे दिले नाही म्हणून ठेवीदारांचे असे म्हणणं होते की बा आमची फसवणूक झालेली आहे. भारतीय दंडविधानाच्या 420, 465, 468 तसेच MPID च्या सेक्शन 3 प्रमाणे मग त्यांनी त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले होते.